ऑक्सिजनचा तुटवडा, लसींचा तुटवडा, वाढती रुग्णसंख्या, बेडसाठी रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची होणारी धावपळ, गेल्या अनेक दिवसांपासून आपण अशाच बातम्या ऐकतो आहेत. मात्र आता एक सकारात्मक आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. DRDOच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन अँड अलाइड सायन्स आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीने एकत्रितपणे एक नवीन औषध तयार केलं आहे. या औषधाला 2-DOXY-D-ग्लुकोज म्हणजेच 2DG असं नाव दिलं गेलं आहे. DRDOने याबाबतची माहिती ट्विटरवर दिली आहे. तसेच या औषधाच्या निर्मितीची जबाबदारी डॉक्टर रेड्डी लॅबोरेटरीजला देण्यात आली आहे. 2-DOXY-D-ग्लुकोज हे औषध रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांना लवकरात लवकर बरं होण्यात मदत करत असल्याचं समोर आलं आहे. तसंच प्राणवायूच्या म्हणजे ऑक्सिजनच्या अतिरिक्त पुरवठ्यावरील त्यांचे अवलंबून राहणं देखील कमी करत असल्याचे दैनंदिन चाचण्यांमधून आढळून आलं आहे. या औषधाचं क्लिनिकल ट्रायल यशस्वीपणे पार पडलं. ज्या रुग्णांना या औषधाची मात्रा दिली गेली होती ते रुग्ण लवकर बरे झाल्याचं दिसून आलं. तसेच त्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज जास्त भासली नसल्याचंही निदर्शनास आलंय. 2DG हे औषध पावडरच्या स्वरूपात येतं. ते पाण्यात मिसळून घेतलं जातं. विषाणूचा संसर्ग झालेल्या पेशींमध्ये ते जमा होतं आणि विषाणूजन्य संश्लेषण आणि ऊर्जेचे उत्पादन थांबवून ते विषाणूच्या वाढीला प्रतिबंध ठरते. 2DG औषधाने उपचार करण्यात आलेल्या रुग्णांच्या लक्षणांमध्ये विविध निकषांवर नियमित उपचारांपेक्षा अधिक वेगाने सुधारणा दिसून आली. या औषधांसह उपचार करण्यात आलेल्या कोविड रुग्णांमध्ये RT-PCR चाचणी निगेटिव्ह येण्याचे प्रमाण अधिक होते याचाही मंत्रालयाने उल्लेख केला आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिलपासूनच या औषधांच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या होत्या. May 2020 ते October 2020 या कालावधीमध्ये दुसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 110 रुग्णांवर या औषधाचा प्रयोग करण्यात आला होता. या चाचण्यांमधून समोर आलेल्या परिणामानंतर पुढच्या टप्प्यातल्या चाचण्या ह्या December 2020 ते March 2021 या कालावधीमध्ये करण्यात आल्या. या चाचणीसाठी 220 रुग्णांवर प्रयोग करण्यात आला होता. कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी सर्वाधिक गरज ऑक्सिजनची असते. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये अनेक राज्यांनी वाढीव ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली. DRDOच्या एका औषधामुळे कोरोना रुग्णांना लागणारी ऑक्सिजनची ही गरज आता कमी होणार आहे.